राज्यातील जैन बौद्ध बारी तेली हिंदू खाटीक आणि लोणारी समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशानं देवेंद्र फडणवीस यांच्या माहिती सरकारनं निर्णय घेतलाय यानुसार जैन धर्मियांसाठी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे बारी तेली हिंदू खाटीक आणि लोणारी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे तसंच बौद्ध समाजातील सांस्कृतिक शैक्षणिक संस्थांना दहा लाखांपर्यंत अनुदान योजनेला महायुती सरकारनं मंजुरी दिली आहे महायुती सरकारचा हा निर्णय म्हणजे राज्यातील अल्पसंख्याक आणि इतर मागासवर्गीय समाजातील जातींना आर्थिक पाठबळ देण्याचा उद्देश आहे